जामकर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून गुरुवारीही कोरोनाने जामकर तालुक्याला मोठा दणका दिला आहे जामकर तालुक्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वयोवृद्धांची संख्या वाढू लागली आहे कोरोनाने आता जामकर तालुक्यामध्ये अधिक पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी नागरिकांनी आता आपल्या शहरातील व गावातील गल्ल्यांमधून प्रतिबंधात्मक उपाययोजना स्वतःहून राबवणे आवश्यक बनले आहे यातूनच कोरोनामुक्त जामखेड ही मोहीम वेगाने वाढीस लागेल आपली गल्ली सुरक्षित राहिली तर गाव सुरक्षित राहील आणि पर्यायाने जामखेड तालुका सुरक्षित राहू शकेल जे लोक विनाकारण भटकत आहेत त्यांना रोखण्यासाठी गावागावी स्वतंत्रपणे पथकांची नेमणूक करून पायबंद घालणे आवश्यक बनले आहे या पथकांची जबाबदारी जे लोक कोरोना महामारीच्या काळातही राजकारण करण्यात मागे पडले नाहीत अशा लोकांच्या खांद्यावर या पथकांची जबाबदारी देऊन त्या लोकांना समाजसेवा करण्याची नवी संधी गावकऱ्यांनी व तालुक्यातील जनतेने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे दरम्यान जानकर तालुका आरोग्य विभागाने गुरुवारी दिवसभरामध्ये एकूण अठ्याऐंशी नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यामध्ये अठरा जण कोरोना पॉझिटिव्ह तर सत्तर जण निगेटिव्ह आढळून आले आहेत जिल्हा रुग्णालयाच्या अहवालामध्ये दोन तर खाजगी लॅबच्या अहवालामध्ये तेरा जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे गुरुवारी दिवसभरात आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जानखड शहर चौदा जवळा दोन खर्डा एक चुंबळी एक साखर दोन येथील रुग्णांचा समावेश आहे खाजगी लॅबच्या अहवालातील तेरा कोरोनाबाधित रुग्णांची नावे खाजगी रुग्णालयांनी प्रशासनाला न दिल्याने त्यांच्या गावांची नावे समजू शकली नाहीत दरम्यान गुरुवारी दिवसभरात नव्याने तेहतीस कोरोनाबाधित रुग्ण जानखड तालुक्यात आढळून आले आहेत तसेच तालुक्यातील दहा जणांचे स्वॅब नमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत अशी माहिती जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे ब्युरो रिपोर्ट जामखेड टाइम्स कोणतीही बातमी छोटी नसते कोणतीही बातमी होणार नाही मी कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते जामखेड टाइम्स ला करा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा